नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन MTS आणि हवालदार या पदांच्या भरतीसाठीची स्टाफ सिलेक्शन कमिशननी जाहिरात ही पब्लिश केलेली आहे, आउट झालेली आहे आणि त्याच जाहिरातीची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो देणार आहे. फक्त 10वी पास विद्यार्थी जे आहेत याला अप्लाय करू शकतात, म्हणजे फक्त 10वी पासच याला क्वालिफिकेशन लागतं, पर्सेंटेजची अट नाही आहे. बाकी वय किती असणार आहे किंवा किती वयाचे कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतात, ओपनिंग कधीपासून ऑनलाईनची सुरू झाली, ॲप्लिकेशनची लास्ट डेट किती आहे, ही सगळी माहिती मी तुम्हाला देणार आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त 10वी पास उमेदवारापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला बघूया स्टाफ सिलेक्शन कमिशनचं MTS आणि हवालदार या पदांसाठीची जी जाहिरात 2023-2024 ही आलेली आहे, पब्लिश झालेली आहे. 10वी पास उमेदवारांसाठी ही नोकरीची खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी आहे. 11,000 जास्त जागा मित्रांनो या आहेत. चला आपण त्याचे डिटेल बघूया. बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन 11,409 जागांसाठीची मित्रांनो ही भरती आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे पदाचं जे नाव असणार आहे ते मल्टी टास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल, हवालदार, CBIC आणि CBN यामध्ये. टोटल जागा आधीच सांगितल्या 11,409. आता नेमकं मल्टी टास्किंगच्या जागा किती आणि हवालदारच्या जागा किती, तर मल्टी टास्किंगच्या ज्या एकूण ज्या जागा आहेत त्या आहेत 10,880, पात्रता फक्त 10वी पास, हवालदार 529, पात्रता 10वी पास, पर्सेंटेजची अट नाही, अशा एकूण जागा 11,409. शैक्षणिक पात्रता मित्रांनो याला काय असणार आहे, तर मी आधी सांगितलंय की दोन्हींना पण 10वी पास पाहिजे. वयाची अट बघूया मित्रांनो, याच्यामध्ये वयाची अट 1 जानेवारी 2023 या दिवसापर्यंत. इथे वय जे आहे ते पहिलं जे पद आहे म्हणजे मल्टी टास्किंग MTS साठी 18 ते 25 वर्ष जर ओपन कॅटेगरीचा कॅन्डिडेट असेल, ओपन कॅटेगरीचा उमेदवार जर असेल तर त्याचं वय 1 जानेवारी 2023 या दिवसापर्यंत MTS या पहिल्या पदासाठी 18 ते 25 वर्ष, SC ST 5 वर्ष सूट आहे, OBC 3 वर्ष सूट आहे. दुसरं पद जे हवालदारचं आहे त्यासाठी वयाची अट आहे 18 ते 27 वर्ष, नोकरीचं ठिकाण मित्रांनो संपूर्ण भारत, कारण हे सेंट्रल गव्हर्नमेंट च्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये ही भरती मित्रांनो होणार आहे. आणि याची जी ॲप्लिकेशन फीस आहे ती ॲप्लिकेशन फीस जनरल आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये, SC ST PWD एक्स सर्व्हिसमन मेल आणि फिमेल यांना फीस नाही. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 फेब्रुवारी 2023 रात्री 11 वाजेपर्यंत. परीक्षा 2 टायरमध्ये होणार आहे, Tier 1 एप्रिल 2023, कन्फर्म डेट त्याची इथे नाही आहे पण एप्रिलमध्ये मात्र ही एक्झाम होणार आहे. Tier 2 ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, मी त्याच्याबद्दल तुम्हाला पुढे सांगतो. आणि याची वेबसाईट आहे SSC.NIC.in, या ऑफिशियल वेबसाईटला जाऊनच तुम्हाला हे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो करायचं आहे. बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता सिलेबस नेमका काय आहे आणि किती किती वेळ कोणकोणत्या सेक्शनला आहे ते आपण बघूया मित्रांनो. बघू की कशा पद्धतीचं ते
ती एग्जाम म्हणजे तो जो सिलेबस आहे तो असणार आहे बघूया बघा इथे सगळ्या डेट्स दिलेल्या आहेत ऑलरेडी तुम्हाला मी त्या डेट्स सांगितल्या आहेत वैकन्सीज बद्दलही आपण बोललो आहे मल्टीटास्किंग आणि हवालदारासाठीच्या पदांची भरती आहे वयाची वयाबद्दलही आपलं डिस्कशन झालंय आपण डायरेक्ट जो आहे ते त्या टीयर वन आणि टीयर टू एक्झाम कडे जाऊया ऑनलाईन अप्लाय करायचं आहे ssc.nic.in या वेबसाईटला जाऊन ऍप्लिकेशन फी 100 रुपये ओपन आणि ओबीसी बाकीच्यांना फीस नाही आहे चलो बघूया यस सेंटर ऑफ एक्झामिनेशन दिलेले आहेत कुठले कुठले सेंटर्स आहेत ते दिलेले आहेत तुम्ही हे पूर्ण नोटिफिकेशन बोर्डेज करियर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला आहे ते तुम्ही डाउनलोड करून बघून घ्या व्यवस्थित वाचा पूर्ण नोटिफिकेशन आणि मगच ऑनलाईन ऍप्लिकेशन मित्रांनो तुम्हाला करायचे आहे यस कम्प्युटर बेस्ड एक्झाम मित्रांनो ही असणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे चला बघूया बघा यस थोडासा बदल यावेळेस एसएससी एमटीएसनी केलेला आहे परीक्षांमध्ये तो बदल मी तुम्हाला सांगतोय कम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे मित्रांनो सेशन 1 न्यूमरिकल अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी म्हणजे मॅथ्स 20 प्रश्न आहेत आणि 60 मार्क आहेत 20 प्रश्न 60 मार्क म्हणजे एका प्रश्नासाठी 3 मार्क या सेशन 1 मध्ये दुसरं सेक्शन आहे रीजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्विंग बुद्धिमत्ता चाचणी 20 प्रश्न 60 मार्क आणि या सेशन 1 ला टाइम असणार आहे 45 मिनिट किती मिनिट 45 मिनिट स्क्राइबर जर असेल स्क्राइब घेऊन जर गेलेला असाल तर 60 मिनिट सेशन 2 जो बदल झालाय तो हाच आहे सेशन 2 जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 75 मार्क्स आहे इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 25 क्वेश्चन 75 मार्क आहे याला पण टायमिंग 25 मिनिट आहे स्क्राइबर असेल स्क्राइब असेल तर 60 मिनिटाचा वेळ आहे आता मित्रांनो ही एक्झाम कम्प्युटर बेस आहे मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच आणि इथे जर तुम्ही बघत असाल तर यस कम्प्युटर बेस एक्झामिनेशन विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाइप मल्टिपल चॉईसेस क्वेश्चन आहे ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन आहे द क्वेश्चन विल बी सेट इन इंग्लिश हिंदी आता हे जे क्वेश्चन असणार आहे म्हणजे जी एक्झाम असणार आहे ती इंग्लिश हिंदी आणि 13 रिजनल लँग्वेजेस यामध्ये हे क्वेश्चन असणार आहेत हा एक फार मोठा बदल आहे इंग्लिश हिंदीच्या व्यतिरिक्त ज्या ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत त्या 13 रिजनल लँग्वेजेसमध्ये ही एक्झाम इथे होणार आहे देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग इन सेशन 1 सेशन 1 ला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे हा एक खूप मोठा बदल आहे इन सेशन 2 देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क फॉर ईच रॉंग आन्सर सेशन 2 ला मात्र निगेटिव्ह मार्किंग आहे आणि आता इथे बाकी वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे देन यस हा सिलेबस दिला बघा की काय काय त्या त्या सेशन मध्ये म्हणजे त्या सेशन 1 मध्ये जे 2 सेक्शन आहेत त्याच्यामध्ये काय काय असणार आहे जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज मध्ये काय विचारलं जाणार आहे त्याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो इथे जी एक्झाम असणार आहे फिजिकल इफिशियन्सी जी टेस्ट आहे ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट ही फक्त हवालदार या पोस्टला अप्लाय करणाऱ्यांसाठीच आहे वॉकिंग 1600 मीटर इन 15 मिनिट वॉकिंग करायचं आहे 1600 मीटर 15 मिनिटात आणि मेल कॅन्डिडेट आणि फिमेल 1 किलोमीटर 20 मिनिटात फक्त हवालदार या पोस्ट साठीच मित्रांनो हे आहे त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पण आहे फिजिकल इफिशियन्सी ही जी टेस्ट होती ही फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होती आणि आता मी जे सांगतोय ते फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे इथे ही पण हवालदार या पोस्ट साठी आहे
मेल तुमची जी हाइट किती पाहिजे तर 157.5 सेंटीमीटर ही हाइट पाहिजे आणि चेस्ट 81 सेंटीमीटर ही असावी लागणार आहे न फुगवता आणि फुगवून ती चेस्ट ही 86 लागणार आहे फीमेल कैंडिडेट साठी सॉरी मेल कैंडिडेट साठी त्यानंतर फीमेल हाइट 152 सेंटीमीटर आहे आणि मित्रांनो इथे वेट जे आहे वेट फीमेल कैंडिडेटचं वेट 48 किलोग्राम मित्रांनो हे असणार आहे असावं लागणार आहे हे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट बद्दलची ही इन्फॉर्मेशन आहे व्यवस्थित वाचून घ्यायचा आणि मगच ऑनलाइन अप्लाय मित्रांनो करायचं आहे सो आता इथे बाकी या इन्फॉर्मेशन आहे भरपूर मोठं हे नोटिफिकेशन आहे जवळजवळ 50 to 60 पेजेस आहे मला असं वाटतं डॉक्युमेंट दिलेले आहे डॉक्युमेंट काय काय व्हेरिफिकेशन इथे जे व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा म्हणजे सगळं तुम्ही जी सीबीटी जी एक्झाम आहे कम्प्युटर बेस एक्झाम ही क्लिअर झाल्याच्या नंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते डॉक्युमेंट इथं दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या तर या पद्धतीने मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनचं हे MTS आणि हवालदार या पदासाठीची ही जाहिरात सुवर्ण संधी आहे अशा कॅन्डिडेटसाठी जे मित्रांनो 10वी पास आहेत अशा कॅन्डिडेटला बिलकुल ही सुवर्ण संधी मित्रांनो सोडायची नाही आहे आणि यासाठी बोर्डेज करिअर अकॅडमीची जी नवीन बॅच आहे या सगळ्या पदांच्या भरतीसाठीची 27 जानेवारी 2023 पासून ऑनलाईन ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये होणार आहे त्यापैकी जी काही तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर 26 जानेवारी 2023 पर्यंत तुम्हाला ती जॉईन करावी लागेल डिटेल माहितीचा व्हिडिओ मी काही दिवसानंतर 1-2 दिवसानंतर करणार आहे कॉन्टॅक्ट नंबर बोर्डेज करिअर अकॅडमीचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत मित्रांनो जास्तीत जास्त 10वी पास असणाऱ्या उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण 10वी पासच याला फक्त पाहिजे आहेत आणि बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला इथंच थांबतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच